तो अलका साळुंके, तर माझी खूप इच्छा होती की एखादा तरी किल्ला सर करावा आणि रायगडला जायची इच्छा होती. आणि मी तिकोना किल्ल्यावर आले तर किल्ल्याचा ट्रेक हा माझा पहिला ट्रेक आहे. म्हणजे आजपर्यंत मी लहानपणापासून पहिल्यांदाच किल्ल्याचा ट्रेक केलेला आहे. तर आजचा अनुभव खूप चांगला होता. पहिल्यांदा थोडं भीती होती मनामध्ये की खालून ज्यावेळी आम्ही एवढा उंच किल्ला पाहिला, तो समुद्रसपाटीपासून जवळजवळ 3900 किलोमीटर आहे असं त्यांनी सांगितलं. हे वर आल्यावर कळालं तेव्हा इतका आनंद झाला की हे मी करू शकते. आणि एक नवा आत्मविश्वास माझ्यामध्ये या ट्रेकमुळे निर्माण झालेला आहे की इथून पुढं जर ह्याच्यापेक्षा उंच किल्ले असतील तर निश्चितच आम्ही ते करू शकू. पहिल्यांदा मी अर्ध्यावर थोडं थांबले होते की वर जसं बघल तसं मला वाटायला लागलं की आता मी वर येऊ शकणार नाही. पण अश्विनी मॅडम, पठाण मॅडम आणि कोकणे सर यांनी एवढा मला आत्मविश्वास दिला की नाही मॅडम, तुम्ही थोडं थांबा आणि थोडं ब्रेक घ्या, पण चढा, तुम्ही करू शकता असं म्हणत मी शेवटी इथपर्यंत आले. आणि आज मला इतका आनंद होत आहे. आणि इथं आल्यावर जी माहिती मिळाली ह्या किल्ल्याविषयी की या किल्ल्यावरून आजूबाजूचे 7 किल्ले दिसतात, तर ते ऐकून पण आनंद वाटला. आणि निश्चितच हा अनुभव हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अनुभव आहे. धन्यवाद.